वंचितच्या आंदोलनाला यश, जय हिंद नगर नागरिकांना मिळणार मालकी हक्काचे पट्टे। सन 1971 पासून जय हिंद नगर बडनेरा झोपडपट्टी मनपा बडनेरा झोनला लागून असलेल्या शासकीय जागेवर वसलेली होती, परंतु त्यांना अद्यापही मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नव्हते। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अमरावती शहर अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड, डॉक्टर अलीम पटेल, सुरेश तायडे, रूपसिंग सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते बेमुदत उपोषणार बसलेले होते। आज जिल्हाधिकारी यांचे लेखी पत्र मिळाले आणि त्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषण सोडले। वंचित बहुजन आघाडीच्या या यशाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडीने गेल्या 2 दिवसापासून अमरावती महानगरपालिकेच्या समोर साखळी उपोषणाची सुरुवात केली होती। जैन नगर येथील 1971 पासून बसलेली जी झोपडपट्टी आहे, ती झोपडपट्टीला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे या मागणीसह गेल्या वर्षभरापासून आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होतो, निवेदन देत होतो, परंतु आमच्या असं लक्षात आलं की महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते काही कारणास्तव या गोष्टीला टाळाटाळ करत होते। म्हणून आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जात असताना आम्ही महानगरपालिकेला 15 डिसेंबरला एक असं निवेदन दिलं होतं की जर आपण जर या 1 तारखेपर्यंत जर आपण जर या झोपडपट्टीच्या रेग्युलरकरणाच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही उपोषणात बसू, आणि त्याप्रमाणे दिनांक 4 तारखेपासून म्हणजे कालपासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या वैदा नायक, विनाताई नागदिवे, तशाच वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा प्रधान मॅडम, अलीम पटेल सर, सय्यद फुजल सर, मिलिंद दामोदर सर, अनिल फुजले साहेब यांनी सहकार्य, सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या सहकार्यामधून आज महानगरपालिकेचे शिर सावंत साहेब यांनी एक आम्हाला पत्र आणून दिलं की आम्ही ही जागा कशाची आहे ती व्हेरीफाय केलं असता ही जागा सरकारची असल्यामुळे त्यांनी या जागेच्या मालकी पट्ट्याच्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आहे तो 8 दिवसामध्ये पाठवण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही आज महानगरपालिकेच्या या सहकार्याबद्दल आणि आम्हाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, प्रत्यक्ष सहकार्य केलं, अप्रत्यक्ष सहकार्य केलं, त्या सर्वांचा आभार मानतो आणि महानगरपालिकेला सांगू इच्छितो की हे आंदोलन आज आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहो म्हणजे पूर्णतः आम्ही बंद करणार नाही, कारण महानगरपालिकेने जरी आम्हाला आश्वासन दिलं तरी ती महानगरपालिका त्याच्या आश्वासनावर खूपच ठाम राहते हे आम्ही पाहू। त्यामुळे आज मी शहर अध्यक्ष यांना अशी घोषणा करतो की आजचं जे साखळी उपोषण आहे ते आम्ही इथे स्थगित करत आहोत। वंश न्यूज, दलित शोषित पीडितांचा खणखणीत आवाज़।